Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. तुम्ही सर्वजणी एका शाळेत आहात. हो. मस्ती की पाठशाला असं का नाव ठेवावं असं वाटलं? सर आम्ही ना म्हणजे स्कूलमध्ये टीचर ऍज अ टीचर म्हणूनच असतो, पण जेव्हा स्कूलच्या बाहेर आम्ही एंट्री करतो त्यावेळेस म्हणजे आम्ही पूर्ण धमाल करतो. मग पण तुम्ही डबा वगैरे घेऊन जाता दुपारी? हो हो. मग कोण सासूबाई करून देतात? नाही, स्वतःच करतो आम्ही. सर्वांचं येतो आणि आमचा डब्बा घेऊन येतो. घरच्या मंडळींपेक्षा जास्त वेळ खरं तर तुम्ही एकमेकींबरोबर असता. हो. इतकी मैत्री आहे तुमची? हो, स्कूलमध्ये. पण मला विचारायचं, या सगळ्या जणींचं लग्न झालेलं आहे, तुमचं आता होणार आहे, तर यांच्याकडे बघून काय साधारण शिकलाय तुम्ही आतापर्यंत? हा सर, शाळेत गेले ना मी की ह्या पहिल्यांदा म्हणतात, म्हणजे एखाद दोन मिनिट कधी लेट झालं तुम्हाला काहीच काम नसतं, फक्त घरून टिफिन पॅक करून आवरून यायचं असतं, मग तुम्ही का लेट करता रोज? तुम्हाला काय काम असतं घरी? तुम्हाला काय काम असतं घरी? लग्न न होता तुम्ही लेट येता? हो सर. एवढा माझा प्रश्न वेगळा आहे, त्यांचं अजून लग्न झालं नाही. सर म्हणजे एवढं नाही, दोन तीन मिनिट. म्हणजे एक वर्षानंतर तुम्ही मधल्या सुट्टीतच या लग्नानंतर? हा म्हणजे मग कोणतं काम असेल नॉर्मली, काही ड्रॉइंग वगैरे ह्यांचं मस्टरवर वगैरे काही लिहायचं असेल तर मग ह्या सांगतात मला की तुम्ही करा, मग आम्ही घरी हे काम केलंय, मग परत घरी जाऊन हे काम करायचंय, तुम्ही करू शकता हे काम घरी गेल्यावर फ्रीच असतात. म्हणजे या खूप क्लास घेतात तुमचा? मग म्हणतात पण मला, तुम्हाला मग मी म्हणते तुमचं काम तुम्ही करा, तर मला म्हणतात तुम्हाला कळेल तुमचं झाल्यावर, मग तुम्ही असं म्हणणार नाही मला. का कळेल? म्हणजे सगळं आवरून रिस्पॉन्सिबिलिटी असते सर सगळी, घरची पण आणि आपण बाहेर नोकरी करतो ती पण आपलं वेळेवर काम झालं पाहिजे. मग त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे सध्या? नाही म्हणजे एकच आहे सध्या, शाळेची आहे पण घरची नाहीये ना. शाळेचा वेळ सर 12 ते 5:30 पर्यंत राहतो ना, मग असं होतं की 12 पर्यंत आम्हाला सगळं कव्हर करावं लागतं घरचं काम. कधी भांडलाय? नाही, आणखी भांडलेलं तर नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीवरून? नाही सर, आम्ही थोडंफार झालं तरी लगेच म्हणजे थोडंफार म्हणजे लक्षात राहिलेलं थोडंफार काय? म्हणजे सर आता यांचा क्लास आमचा जरा कोपऱ्यात आहे, आम्हाला जायला जरा वेळ लागतो आणि लक्षात नाही राहत की हा यांचा क्लास मागे, तर आम्ही आमचं इकडे सगळ्यांना जे काही माहिती आली तर आम्ही इकडे माहिती सांगून देतो की मिसनी हे सांगितलंय, हे मास्टर सांगितलंय, हे नेऊन द्या, आणि चुकीने यांचा क्लास राहून जातो. त्या परत माझा क्लास मागे राहिला आणि मग मलाच का नाही सांगितलं तुम्ही? पण का असं करता तुम्ही सर? हा क्लास मागे म्हणजे बॅक साईडला असेल तरी येऊन सांगितलं पाहिजे ना. म्हणजे काय सांगतो सर, तसं आम्ही सूचना देतो, पण एखाद्या वेळेस लक्षात नाही राहिलं तर मग एखाद्या वेळेस मला पनिशमेंट मिळते ना. तुम्हाला पण पनिशमेंट? पनिशमेंट फक्त विद्यार्थ्यांना असते ना? टीचरला पण असते? म्हणजे कशा काय केलं की पनिशमेंट होते तुम्हाला? एखाद्या वेळेस असेंब्लीला वगैरे खाली लवकर मुलं आले नाहीत किंवा मग ते ओरडतात का बरं मुलांना खाली लवकर नाही घेतलं, किंवा मग दुसरं काही मुलांनी अभ्यास केला नाही त्याचे पण बोलणे आम्हालाच असतात स्कूलला. मेन पॉइंट म्हणजे का केला नाही आणि का बरं करून घेतला नाही. बरोबर आहे, का केला नाही ठीक आहे, मुलांनी नाही केला, तुम्ही का करून घेतला? सर होमवर्क आम्ही कसं करून घेणार असतो ना, क्लासवर्क आम्ही कम्प्लीट करून घेतो, होमवर्क त्यांनी घरून करून यायला पाहिजे. पॅरेंट्स आम्हाला सांगतात मिस तुम्हीच कम्प्लीट करून घ्या, त्याचं झालं नाही, आम्हाला होच म्हणावं लागतं. की तुमच्या 5 जणींमध्ये जे शाळेतले विद्यार्थी आहेत ते कुठल्या मॅडमना जास्त घाबरतात? तसे मी म्हणता येणार नाही, म्हणजे की एक एकटीला सगळ्या क्लास शाळेतले मुलं मलाच घाबरतात, बट माझ्या क्लासमधले मुलं मी क्लासमध्ये जरी नसले तरी एखाद्या वेळेस लेट गेले किंवा मग काही काम असेल किंवा ऑफिसमध्ये गेले कुणी बोलवलं तर शांत बसले एकदम क्लास पूर्ण, कोणीही आवाज करत नाही, त्यांनी जाऊन इतके शांत का बसले? आमच्या मी सारे आम्हाला पनिशमेंट करतील म्हणून आम्ही खूप शांत बसलेलो आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.